तो चला आता गॅस बंद करते आणि आरुची प्रतिक्रिया बघूया आपण काय आहे ह्यावर कसा झालाय वगैरे। हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडगुरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे। माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा दिवसही आज खूप छान जाओ, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज सुरुवात करतोय आपण छानशा रेसिपीनी, कारण की म्हटलं चला नाश्त्याला आज हे पण घरी होते, आरूला पण काल हॉस्पिटलमधनं आरू पण घरी आलाय, तर मग थोडंसं म्हटलं त्यांच्या आवडीचं असं काहीतरी करूया। तर आज मी पास्ता करतीये, तर पास्ता कोणाकोणाला आवडतो हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि मी ज्या पद्धतीने पास्ता करते ना त्या पद्धतीने करून बघा, खरंच खूप छान होतो, म्हणजे असं कधी वाटणारच नाही की बाहेर जाऊन पास्ता खावा, एवढा छान आणि अप्रतिम असा होतो। तर प्लीज तुम्ही करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि खूप सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागत, जास्त सामानही नाही लागत, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यातलं ते काहीही घालू शकता तुम्ही, आणि काहीच नसेल तर नुसता कांदा टोमॅटो घालूनही खूप छान होतो। तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते, आणि रेसिपी पाहण्यापूर्वी चॅनेलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपी बघूया। आता हे झोपले ते, तर ते त्यांना पण उठवते एकीकडे आणि एकीकडे पास्ता करून घेते। तर चला आता आपण रेसिपी बघूया। तर बघा पास्ता बनवण्यासाठी इथे मी भाज्या कट करून घेतल्यात आणि इथे आपला तिरंगा पण तयार झाला आहे, कारण की आज 15 ऑगस्ट आहे। तर कट करत होते अशीच आणि मग लक्षात आलं अरे हे 3 रंग आहेत आपल्याकडे तिरंगामधले, मग असे शेजारी ठेवले फक्त। तर चला भाज्या सांगते मी तुम्हाला काय काय घेतलं ते। सिमला मिरची घेतली आहे, कोबी आणि गाजर आहे, एकदम बारीक कापायचं आहे असं गाजर, म्हणजे कसं गाजर शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे एकदम बारीक कापून घ्या। सिमला मिरची पण बारीक कट केली आहे। कोथिंबीर घेतली आहे, मिरच्या 3 मिरच्या आहेत छोट्या छोट्या, त्या उभ्या कट करून घेतल्या ते। आणि कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, सॉस टाकणार आहे मी टोमॅटो सॉस, आणि पास्ता मसाल्याचे 2 पॅकेट इथे, तुमच्याकडे सोया सॉस आणि चिली सॉस असेल तर तो सुद्धा टाकू शकता। आणि इथे कुकरमध्ये मी पास्ता शिजवून घेतला आहे, 2 शिट्ट्या करून एक 5 मिनटं बारीक ठेवलेला, आणि एकदम व्यवस्थित असं शिजला आहे बघा तो। काय व्हायचं, मी आधी पातेल्यात शिजवायची पण मग तो आहे ना कच्चा राहायचा जरा, पण हा बघा एकदम व्यवस्थित आणि छान शिजलं आहे। तर चला आता इथे तेल तापलेलं आहे, मी आता मिरच्या घालते, उडतं आहे खूप अंगावरते त्यामुळे जरा सांभाळून घाला, आणि मग कांदा घालायचा आहे। आणि कांदा थोडासा परतला ना की लगेच त्यात गाजर टाकायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट मी विसरली आहे करायला, त्यामुळे मी नाही घातली आता, तर तुम्ही घाला अद्रक लसूण पेस्ट। आता मी लगेचच गाजर टाकते, म्हणजे कसं दोन्ही संगत परतलं जाईल। आणि मोठ्या गॅसवरच बघा, मी फास्ट ठेवलाय गॅस, मोठ्या गॅसवरच आहे ना छान परतून घ्यायचं हे सगळं। आणि तुमच्याकडे भाज्या अजून काय काय असतील ना, म्हणजे जर समजा वटाणा असेल, फ्रेंच बी असेल, परत कांद्याची पात असेल, तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता, म्हणजे कसं मुलांच्या पोटामध्ये मग भरपूर भाज्या जातात आणि एक हेल्दी नाश्ता होतो मग आपला। चला आता हे ना 1-2 मिनटं मी छान परतून घेते मोठ्या गॅसवरच आणि कंटिन्यू हलवत राहणार, इथं कांदा करपून जाईन आपला। बघा आपण म्हणजे आता 2-1 मिनटं छान परतून घेतलं आहे मोठ्या गॅसवरच, आता मी त्यात सिमला मिरची आणि कोबी टाकणार आहे आणि ते पण मग 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे, कारण की ह्यातल्या भाज्या कशा फारशा अशा जास्त शिजलेल्या पण जास्त चांगल्या नाही लागत, नॉर्मल असं त्यात थोडासा क्रंचीपणा असेल ना तर छान लागतं मग खायला पण। आणि मोठाच गॅस ठेवायचा आहे, गॅस बारीक नाही करायचा। आता हे छान परतवून घेते 1 मिनिटभर आणि मग त्यात मसाले घालू आपण। आणि मीठ मी हे शिजताना आहे ना मी ह्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आणि मीठ पण घातलं होतं,
तर नंतर मग आपण ह्यात मीठ नाही घालणार आहे, कारण की आपण ह्या ज्या दोन पुड्या घालणार आहे मसाल्याच्या, तर शक्यतो ह्या मसाल्यांमध्ये मीठ असतं, त्यामुळे संपूर्ण म्हणजे पास्ता हलवून वगैरे झाला ना सगळं टाकून मग एकदा टेस्ट करून बघायचा, जर वाटलं तरच मीठ घालायचं. आता हे एक मिनिटभर मी परतवून घेते थोडं, फक्त थोडंसं नाही का शिमला मिरची थोडी मऊ होईपर्यंत. तर बघा आता भाज्या छान मऊ झाल्यात, आता टोमॅटो घालते मी. टोमॅटो राहिलेला आपला टाकायचा, तर टोमॅटोला थोडंसं मऊ होऊन देऊया. आता आणि मुलांना पण कसं असं थोडंसं चायनीज पदार्थ दिले ना की त्यांना पण छान वाटतं, त्यामुळे असं आधीमध्ये कधीतरी नाही का रोज रोज पोहे उपमा शिरा वगैरे कंटाळतात मुलं पण, मग कधीतरी हे सुद्धा करू शकतात. आणि मी ह्याच पद्धतीने मॅगीसुद्धा करते मी, फक्त पास्त्याच्या ऐवजी मग त्यात मॅगी ॲड करायची हेच सगळं घालून, आणि पास्ता मसाला नाही घालायचा, मॅगी मसाला घालायचा. पण ती पण खूप छान होते आणि मग थोडीशी हेल्दी पण वाटते, कारण की कसं मुलं म्हणतातच की मला मॅगी हवी आहे वगैरे, आणि आपण मैद्यामुळे नको म्हणतो शक्यतो जास्त मॅगी द्यायला. मग जर कधीतरी केली तर अशा पद्धतीने करायची, म्हणजे कसं भाज्या पण पोटात जातात. तर चला आता ह्यात मी ना मसाले घालते, आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे, मोठ्या गॅसवरच भाज्या परतवून घ्यायच्या व्यवस्थित. आरू आला सायकल घेऊन. आणि हा हे पुढे दाखवते मी आधी, ते वेगवेगळा कलर दिसतोय कारण की ह्या दोन ना वेगवेगळ्या होत्या, म्हणजे ही वेगळी आणि ही वेगळी. ही मी आत्ता आणली आहे आणि ही मी आधी आणलेली होती, त्यामुळे त्यांचा कलर वेगळा दिसतोय, कारण की थोडंसं पॅकेजिंगमध्ये फरक आहे काहीतरी. आणि आई होप तुम्हाला नीट दिसत असेल, कारण की मला आहे ना खूप थोडासा भाग दिसतोय फक्त. आता माझा फोन बऱ्यापैकी खराब झाला आहे, तर आता मी गॅस बंद केला आहे मसाले टाकल्यावर, सॉरी बंद नाही बारीक केलं आहे. आणि चायनीज पदार्थांना ना तेल थोडंसं जास्त लागतं, तर कंजूसपणा करायचा नाही तेलामध्ये, तेल थोडं जास्तच घालायचं. आता आपण सॉस घालूया त्याच्यामध्ये टोमॅटो केचप, तुम्हाला जर नसेल आवडत तर नका घालू. मी घातला आहे एक 1.5-2 चमचा असेल हा. आणि मी मेयोनीज पण घालणार आहे, कारण की मला मेयोनीज फार आवडतं. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही, नाही घातलं तरी चालतं. तर आता आपण आधी मेयोनीज घालून घेऊया. तर 1 चमचाभर मेयोनीज घालणार आहे मी, थोडंसं अजून घालते. आता मेयोनीजचा डबा अर्धा झाला आहे जवळजवळ, आणि फक्त तो असा कशात पण खाऊन वगैरेच झाला आहे, कारण की मला आवडतो, म्हणजे मेयोनीज खायला वगैरे आवडतं मला. मी चपातीसोबत म्हटलं तरी खाते, किंवा बटाट्याची भाजी असो किंवा वेगळी कोणती पण भाजी केलेली असेल तरी मी त्याच्यासोबत खाते. आरूला जास्त नाही देत, आरूला जास्त आवडत पण नाही ती चपातीला लावून वगैरे. मेयोनीज का मेयोनीज हां का चालला तू आरूला देत होते मी. हां तर बघा आता छान एकत्र करून घेतले आणि छान तेल पण सुटले त्याला. तर आता आपण पास्ता घालूया तर डायरेक्ट. आणि आता गॅस मोठा करायचा आहे पास्ता घातल्यानंतर ना, आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे हे. आता मी हे पहिले हलवून घेते व्यवस्थित, कारण की कढई खूप हलती आहे, मग जरा पकडणे पकडून व्यवस्थित हलवून घेते, मग तुम्हाला दाखवते एकत्र सगळं झाल्यावर. तर बघा छान एकत्र करून घेतलं आहे, आणि मीठ पण पाहिलं आहे मी, म्हणजे खाऊन पाहिलं आहे, तर एकदम व्यवस्थित आहे मीठ, म्हणजे अजिबात गरज नाही आहे घालायची. आणि पास्ता पण असा छान शिजल्यामुळे आहे ना तो छान लागतो खायला, कच्चा राहत नाही मीठ, म्हणजे मग मुलांची पोटं दुखणार नाहीत. मी आधी करायचे ना थोडासा कच्चा राहायचा. आता कोथिंबीर घालते मी, आणि तुम्हाला आवडत असेल तर घाला कोथिंबीर, पण मला शक्यतो म्हणजे ना सगळ्याच ह्याच्यामध्ये कोथिंबीर आवडते, म्हणून ह्यात कोथिंबीर घातली आहे भरपूर. आणि आता आपला पास्ता झालेला आहे, तर मी आता गॅस बंद करते आहे. आणि हां अजून एक सांगायचं होतं, आता मी कसं डायरेक्ट घातला पास्ता, तुम्ही ना थोडंसं निथळून घ्या, कारण की मला वाटलं त्यात पाणी नाही आहे, पण त्यात नॉर्मल असं पाणी होतं, त्यामुळे तो थोडासा असा हे झाला, पण नंतर ना बघा झाला आहे ओके, म्हणजे ठीक आहे असं झालं आहे.
तर तुम्हाला वाटलं तर जास्त पाणी असेल तर मिसळून घ्या, जर पाणी नसेल राहिलं कुकरमध्ये तर मग डायरेक्ट टाका. तर चला आता गॅस बंद करते आणि आरुची प्रतिक्रिया बघूया आपण काय आहे ह्यावर, कसा झालाय वगैरे. गरम आहे, फुकून खा. झालंय छान छान, गरम लागलं ना. आदवे थांब, तुला पण देणार आहे, थांब जरा. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो पटकन. तर चला आता आरूला पण आवडलाय पास्ता एकदम, आणि तो पण खूप खुश झालाय. आणि मेयोनीज टाकल्यामुळे ना खरंच त्याला एक असं क्रीमी वगैरे चव येते, खूप छान होतो. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. तर चला आता आम्हाला पण नाश्ता करायचा आहे, गरम आहे तरच खाण्यात मजा असते. तर हे येतात ते फ्रेश होऊन, तोपर्यंत मी दोघांसाठी पण प्लेटी घेते. चला मग. आरूची फ्रेंड आली आहे आरू सोबत खेळायला. हाय कर आवनी. आणि आरूची एकच फ्रेंड आहे, ते रोज घरी खेळायचं असलं की हो ना आरू. आरूला एकच फ्रेंड आहे इथे एवढी. पुढच्या कप्प्यात आहे पुढच्या खेळा. मग बाबांसोबत केस कापायला जायचंय तुला. आरूची आंघोळ व्हायची अजून, त्याचे केस कापायचे म्हणून त्याला आंघोळ नाही घातलीये. अरे त्याच्या पाठीमाग टिफिनच्या टिफिनच्या ह्याच्या आधार कार्ड नाही येते. इकडे केस कटिंग करून झालेले आहेत हो ना, आला ना केस कटिंग करून. आणि फोटोशूट चालू आहे बाबाचं आणि आरूचं. आरू सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे बोल. काय काय बघू दे आणि कसं केलंय आरुने. अरे वा, काय माहिती फोन मध्ये आता दिसतंय की नाही. इकडे कर, अरे पुसलं थोडस, छान छान केलंय रे. काय ते आरू गालावर काय तुझ्या, तिरंगा झेंडा फ्लॅग. अरे वा. आणि इकडे बघा एक फ्लॅग वरती गेलाय, गॅस फुग आहे ना. आणि हा आधूचा आहे फ्लॅग, अद्वैतसाठी आहे हा. तर बघा आरुनी छान छान केस कटिंग केली आहे आणि आता आंघोळ केली आहे हो ना. हा, आणि हे सगळं पुसलं, फ्लॅग काढलेले. हो का, ह्याने थोडी पुढची थोडी मोठी ठेवली आहे पण ती काय नाही असं केल्यावरती जातील होणार. आणि इकडनं कशी छान छान बारीक केली आहे, तिकडनं पण केली आहेत बारीक छान छान केली. दाढी करायचं असतं त्यांनी. हो का, आणि तू रडला का मग केस कापताना. नाही ना, छान आहे माझं बाळ, गुजबो यार. गुदी गुदी होत होती का. आणि काही कापत होते ना तेव्हा पण दुखणार, तेव्हा पण नव्हतं दुखत का, केस कापताना नाही कमाटवलेला होता मग कापत होते. कंगवा ठेवला होता का, तशी कापली, तशी कापली का. बघितलं केस कसे कापले ते पण सगळी पार रिएक्शन वगैरे करून दाखवली आरुनी हो ना. आता श्रावण लागणार आहे. हो बाबांनी पण कापले ना, बाबांची वाढली नव्हती पण श्रावण लागेल ना. मग आता महिनाभर कापायचे नाही ना केस. बाबाचे नाही कापले ना कधी, त्याच्यामुळे कापले का. तर आता श्रावण लागेल म्हणून मग केस कटिंग केलेत, फक्त ह्या पिल्लूचे नाही केले. हो आमचे केसच नाही वाढले म्हणून आम्ही नाही कापले, पण त्याचे करायचे होते कटिंग, पण मला जावं लागलं असतं. बघूया आता नंतर करता येईल आजूची. आणि खेळतात ते दोघं पण, चालेल. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवले. आणि तुम्हाला पास्त्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज यार एक सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग जास्त मोठा यासाठी नाही घेते मी, कारण की कसं मला जरा एक अंदाज आला आहे, ज्यावेळेस थोडासा मोठा ब्लॉग होतो ना तर मग आपोआपच व्ह्युअर्स आहेत ना, म्हणजे ते पाहायला कंटाळा येत असेल त्यांना किंवा काय, पण मग व्ह्यू खूप कमी येत होते मला. पण कधी कधी काय होतं ना की दिवसभरामध्ये खूप छान छान गोष्टी होत असतात, मग असं वाटतं अरे हे पण शेअर करावं हे पण शेअर करावं, मग असं करता करता ब्लॉग मोठा होऊन जातो. आणि मग त्यामुळे म्हणजे नाही का मग त्यातनं कट काय करणार ना मी, मग असं वाटतं अरे नाही माझ्या फ्रेंड्स संग मला सगळं शेअर करायचं आहे, त्यामुळे मग कधी कधी ब्लॉग मोठा होतो. पण आणि हा ह्याची पास्ताची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्की सांगा, मला आवडेल. आणि तुम्ही केल्यावरती सुद्धा मला कमेंट करा की मी आज करून पाहिली वगैरे कशी झाली काय, ते मला सांगायला विसरू नका. तर चालेल चला. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मुले खेळतात इथे त्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, थोडंसं डिस्टर्ब होत असेल तर त्यासाठी खरंच सॉरी, पण मुले शेवटी खेळणार आपण दापलं तरी. तर ठीक आहे चला, मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.